नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर जसं तुम्ही माझे व्हिडिओ या चॅनल वरती बघतच असता या चॅनलवरती मी माझे व्लॉग्स ब्युटी टिप्स हेअर स्किन केअर टिप्स वेट लॉस टिप्स आणि ऑर्गनायझेशन टिप्स अशा बऱ्याचशा व्हिडिओज शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअरसुद्धा करा तर आजचा व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे वेट लॉस करण्यासाठीच्या दहा महत्त्वाच्या सवयी सगळ्यात आधी मी तुम्हाला थोडक्यात माझी स्टोरी सांगते बऱ्याचदा असं होतं की बाळणपणानंतर वजन वाढतं आणि माझं सुद्धा तसंच झालेलं की बाळणपणानंतर माझं वजन जे आधी साधारण एकावन्न बावन्न असं असायचं ते झालं सत्तर म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर वजन कमी होतं असं मी खूप ऐकलं होतं की डिलिव्हरी झाल्यावरती लगेच वजन कमी होतं आणि माझं सुद्धा वजन कमी झालं पण ते फक्त पाच किलो कमी झालं साधारण पंधरा दिवसानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअपसाठी बोलवलं आणि जेव्हा मी चेकअप करायला गेले तर तेव्हा मी बघितलं तर माझं जे वजन पाच किलो कमी झालं होतं पर ते परत एकदा आठ किलोनी वाढलं होतं आणि ते पोचलं होतं जवळजवळ सत्तरला तर तेव्हा मी थोडीशी दचकले की एवढ्या वजनाची सवय नव्हती खरी पहिली गोष्ट आणि मग मी डॉक्टरांना विचारलं की मी काय करू म्हणजे वजन कमी होईल डॉक्टर बोलले की तुम्ही काही करू नका ते आपोआप कमी होईल ते इतक्यात तुम्ही डाएट वगैरेचा विचार सुद्धा करू नका आणि कसं असतं की लहान बाळाला ब्रेस्ट फीड करायचं असतं त्यामुळे मग हे खा ते खा असं सगळं चालू असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वजन माझं खूप वाढलं आणि त्यानंतर मी बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या बरीच पुस्तकं वाचली आणि त्यानंतर आलेलं जे शहाणपण होतं आहे हे सगळं फॉलो करत करतच माझं वजन जवळजवळ मी पंधरा ते सोळा किलो मी कमी केलं अजूनसुद्धा मी थोडंसं वजन कमी करतेच आहे कारण की ते एका फेजपर्यंत येऊन पोचलं होतं तर त्याच्या खाली ते कमी होत नव्हतं आणि त्यापेक्षा जास्त वाढत पण नव्हतं पण मला त्यापेक्षा अजून खाली कमी करायचं आहे तर त्यासाठी मी प्रयत्न करते एक वेगळा डाएट फॉलो करते ते वर्कआउट झालं छान झालं व्यवस्थित तर मी तुमच्यासोबत तो सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया अशा काही सवयी ज्या तुम्हाला असायलाच हव्यात जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची अशी सवय ती म्हणजे पाणी पिण्याची सवय जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला भरपूर पाणी पिलं पाहिजे साधारण दिवसातून तीन ते चार लिटर कमीत कमी तीन लिटर इतकं तरी आपल्याला पाणी प्यायचंच आहे तर ही सवय आपली कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते की आपण पाणी पितो पण आपलं लक्ष नसतं की आपण नक्की किती ग्लास पाणी पितोय तर त्यासाठी एक एक, एक, एक लिटरच्या तीन बॉटल्स वेगळ्या भरून ठेवायच्या आपल्या की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपण नक्की किती पाणी प्यायलोय आहे आता पाणी पिताना सुद्धा एकाच वेळेला उभं राहून घटाघट -गट पाणी प्यायचं नाहीये अशामुळे आपली जे सांधे असतात किंवा गुडघे असतात ते दुखण्याचा त्रास होऊ शकतो उतार वयात तर पाणी पिताना सुद्धा आपण ते कसं प्यायचं की थोडं थोडंसं असं पाणी आपल्याला जरवळ सिप सिप करून प्यायचंय एकाच वेळी खूप जास्त समजा असं मी एकाच वेळी एक एक लिटरची अर्धी बॉटल प्यायले आणि नंतर मग दोन तीन तास बसून राहिले आहेत तर असं चालत नाही पाणी पिताना ते सिप सिप करून थोडं थोडंसं पाणी प्यायचं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या साधारण एक ते दोन ग्लास तरी कोमट पाणी आपल्याला प्यायचंच आहे त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ असतात तर ते निघून जाण्यासाठी मदत होते आपली बॉडी आतून क्लीन व्हायला मदत होते जर तुम्हाला फक्त कोमट पाणी प्यायला आवडत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबू पिळू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍपल सायडर विनेगर थोडंसं सा घालू शकता किंवा लिंबासोबतच थोडासा मध घालून ते पिऊ शकता कसल्याही फॉर्ममध्ये तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी पिऊ शकता पण सकाळी उठल्या उठल्या साधारण दोन ग्लास तरी कोमट पाणी तुमच्या शरीरात हे गेलंच पाहिजे आता कोमट पाणी म्हणजे असं पाणी की ज्याच्यामध्ये आपण बोट घातल्यानंतर आपल्याला चटका बसणार नाही इतपत गरम ते असलं पाहिजे खूप जास्त कडक जसं काही जणांना खूप जास्त कडक चहा प्यायची सवय असते इतकं गरम पाणी आपल्याला प्यायचं नाही आहे तर कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर दिवसभरात पाणी कसं प्यायचं तर साधारण जेवणाच्या अर्धा तास आधी आपल्याला कोमट पाणी प्यायचंय दोन्ही जेवणांच्या अर्धा तास आधी कोमट पाणी प्यायचंय त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे आपली जी पचनशक्ती आहे आपल्या चयापचय क्रिया ज्या आहेत त्या सुरळीत व्हायला मदत होते आपण खाल्लेलं आपल्याला व्यवस्थित पचतं आणि खूप जास्त भूक नाही लागत तर हे फॉलो करायचंच आहे तर आपण हे जे तीन ग्लास बघितले सकाळी उठल्या उठल्या दोन आणि जेवणाआधी दोन असे चार ग्लास आपण पाण्याचं नियोजन आपण बघितलं तर साधारण ते एक लिटर पाणी होतं उरलेलं जे दोन लिटर पाणी आहे ते तुम्हाला दिवसभरात केव्हाही पण थोडं 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 असं प्यायचंय तर त्यासाठी काय करायचं की सोबतच एक लहानशी बॉटल ठेवायची आणि त्याच्यामधून तुम्ही मध्ये मध्ये सिप करून पिऊ शकता आता काही जण कंप्लेंट करतात की आम्हाला फक्त असं पाणी प्यायला कसं तरी वाटतं की सतत असं म्हणजे पाण्याला चव नसते तर असं पाणी प्यायचं नाही आहे कारण की त्यामध्ये पण साखर असते तर अशा वेळेला काय करायचं तर आपण डिटॉक्स वॉटर पिऊ शकतो डिटॉक्स वॉटर म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा तुम्हाला आवडत असेल तर लिंबू याचे स्लाइस करून त्या पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही गाळून पिऊ शकता तर याला डिटॉक्स वॉटर म्हणतात अजून एक पद्धत आहे जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर रात्री झोपताना एक चमचाभर जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यानंतर ते पाणी चांगलं उकळेपर्यंत गरम करायचं त्यानंतर ते जिरं गाळून घ्यायचं आणि ते, ते पाणी थोडंसं कोमट असतानाच अगदी गरम नाही आणि अगदी थंड पण नाही असं असताना ते पाणी प्यायचं हे जर तुम्ही सातत्याने तीन महिने जर केलं तर तुमचा पोटाचा घेर किंवा वजन कमी व्हायला सुद्धा नक्कीच मदत होते तर सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची सवय ती म्हणजे पाणी पिणे तर आजपासूनच या सवयीला सुरुवात करा आपण पाणी पितो मान्य आहे पण आपण किती पाणी पितो याचा सुद्धा रेकॉर्ड आपण ठेवू शकतो तर त्यासाठी बरेचसे ॲप सुद्धा अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर रिमाइंडर सुद्धा एक एक तासानंतर ते वाचतात आणि मग ते आपल्याला आठवण करून दिली जाते की आता पाणी प्यायचं तर अशा वेळेस थोडंसं तरी पाणी पिलं पाहिजे तर ही जी सवय आहे ती खूप महत्वपूर्ण आहे जरी तुम्हाला वजन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल दोन्ही केसेसमध्ये पाणी पिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपल्या त्वचा जी आहे ती हायड्रेटेड राहते चेहऱ्यावरचा केसांमधला ग्लो टिकून राहतो आणि अपचन होणं किंवा गॅसेस यासारख्या तक्रारी सुद्धा दूर होतात त्यामुळे पाणी पिण्याची सवय आजच लावून घ्या त्यानंतर दुसरी महत्वाची सवय ती म्हणजे थोडीफार तरी आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी तर तुम्ही असं म्हणाल की आम्ही रोज घरात कामं करतो किंवा जे गृहिणी असतात त्यांचं असं मत असतं की आम्ही घरातली कामं करतो केर काढतो फरशी पुसतो भांडी घासतो वगैरे तर आमची हालचाल होते तरी आमचं वजन का कमी होत नाही तर त्याला बरीच कारणं आहेत तर ते आपण आता बघूया की काय काय एक्झॅक्टली होतं शारीरिक हालचाल म्हणजे फक्त आपण जी घरी जी कामं करतो त्यामुळे जी हालचाल होते तर ती मॉडरेट हालचाल आहे त्यामुळे आपल्या शरीरातल्या जास्त कॅलरीज बंद होत नाहीत तर त्यासाठी काय करायचं जर शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही चालायला जाऊ शकता जर पॉसिबल असेल तर पोहणं हा सुद्धा एक उत्तम उत्तम व्यायाम आहे जर जिम लावणं शक्य असेल तर तुम्ही जिम लावू शकता किंवा झुंबा एरोबिक्स असे क्लासेस लावू शकता किंवा अगदीच ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा शक्य नसतील तर जिथे जिथे शक्य असेल तिथे लिफ्टचा वापर न करता तुम्ही जिनाचा वापर करू शकता पायऱ्या चढून वरती जाऊ शकता किंवा जिथे जिथे शक्य असेल तुम्ही मार्केटमध्ये जर कुठे जात असाल तर तिथे स्कूटरवरती किंवा रिक्षाने न जाता पायी जाऊ शकता जवळचं अंतर असेल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या शारीरिक शरीराची हालचाल होते आणि शारीरिक हालचाल ही खूप महत्वाची आहे जर एकाच जागी आपण बसून राहिलो राहिलो तर मग वजन हळूहळू वाढायला लागतं आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आजकाल बऱ्याचशा आय टी कंपन्यांमध्ये आय टी सेक्टर्समध्ये एकाच जागी बसून काम असतं ऑफिसेसमध्ये एकाच जागी बसून सतत आपल्याला कम्प्युटर समोर काम करावं लागतं तर अशा वेळेला मध्ये मध्ये थोडासा एक एक तासांनी थोडासा ब्रेक घेऊन अगदी पाच मिनटं जरी चालून आलं तरी ते सुद्धा पुष्कळ आहे आणि चालताना किंवा बसताना आपल्या बॉडीचं जे पोस्टर आहे ते व्यवस्थित ठेवायचं अगदी ताठ बसायचं ताठ चालायचं तर या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात आता बऱ्याच जणी असे म्हणतात की आम्हाला चालायला जायला वेळ नसतो किंवा व्यायाम करायला वेळ नसतो जर तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही योगासुद्धा घरच्या गर घरी करू शकता सूर्यनमस्कार येत असतील तर सूर्यनमस्कार सुद्धा घालू शकता सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा म्हणजे खूप साऱ्या कॅलरीज बंद होतात आपलं शरीर जे आहे ते लवचिक होतं चपळ होतं तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता आजकाल यूट्यूबवरतीसुद्धा बऱ्याच एरोबिक्सच्या किंवा अशा झुंबाच्या व्हिडिओज आहेत जर त्या बघून तुम्ही घरच्या घरी अगदी मॉडेरेट लेवलला प्रयत्न करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर अदरवाईज चालण्यासारखा सोपा सुटसुटीत असा व्यायाम नाही आहे ज्याला कुठलाच खर्च नाही आहे दिवसभरातून तुम्हाला साधारण तीस ते पंचेचाळीस मिनटं सलग चालायचं आहे तर मी सलग का म्हणते की जेव्हा आपण एखादी ऍक्टिव्हिटी सलग पंचेचाळीस मिनिटं करतो म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम असेल झुंबा असेल एरोबिक्स असेल जेव्हा तुम्ही सलग पंचेचाळीस मिनिटं ती गोष्ट करता तर तेव्हा काय होतं की तीस मिनिटांनंतर ते तीस ते पंचेचाळीस या पंधरा मिनिटांमध्ये म्हणजे तीस मिनिटांनंतरच्या पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये आपल्या बॉडीमधल्या आपल्या शरीरातल्या फॅट सेल्स ज्या असतात त्या बर्न व्हायला सुरुवात होते त्यामुळे जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करणार असाल तर पंचेचाळीस मिनिटं सलग जितकं तुम्हाला भरभर शक्य आहे तितकं भरभर चाला ब्रिस्क वॉक करा काहीच हरकत नाहीये पण पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला चालायचं चा, आहे आणि हे दिवसातून तुम्ही कधी जाऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी फक्त जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं चालायला जाऊ नका तर ही आहे दुसरी महत्वाची ही सुद्धा तुम्ही लावून घ्यायचा प्रयत्न करा याने सुद्धा तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच खूप फायदा होईल आता तिसरी खूप महत्वाची सवय जी तुम्हाला कदाचित असं हास्यास्पद वाटेल पण एक सवय असते आपल्याला की एक वाजले दुपारचे किंवा रात्रीचे नऊ वाजले भूक आहे लाग नाही लागलीये माहीत नाही बाकीच्यांना भूक लागली आहे किंवा आता हे टाईम आहे तर आपल्याला आता जेवून घेऊया म्हणजे पुढची कामं उरकता येतील तर तसं करू नका महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागेल बरोबर त्याच वेळेला आणि तेव्हाच जेव्हा ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही सवय लावून घ्यायला आपल्याला खूप वेळ सुद्धा लागतो कदाचित कारण की आपण कधी असं लक्षातच घेतलेलं नसतं की ही सुद्धा एक सवय असू शकते आपलं काय होतं की ऑफिसमध्ये जर आपण जॉब करत तर जे ला ला काही लंच ब्रेक आहे तेव्हाच आपल्याला जेवायला लागणार तर तेव्हा काहीही पर्याय नसतो पण जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा सुद्धा तुम्ही ही गोष्ट फॉलो करू शकता की तुम्हाला ज्या वेळेला भूक लागते त्याच वेळेला तुम्हाला जेवायचंय किंवा त्याच वेळेला तुम्हाला खायचंय कारण की असं होतं की बऱ्याचदा इमोशनल इटिंग सुद्धा होतं की काही जण खूप खुश असतील तर खातात किंवा खूप टेन्स असतील स्ट्रेस्ड असतील तरी खातात किंवा विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करत करत पुस्तक वाचत वाचत काहीतरी चगळायची सवय असते आणि अशा वेळेला काय होतं की ते आपण खात जातो पण आपल्याला लक्षात येत नाही की कि आपण किती खाल्लंय काय खाल्लंय आणि त्याच्या ज्या कॅलरीज असतात त्या आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या बर्न झाल्या नाही तर त्या साठत साठत जातात आणि त्यामुळे मग वजन वाढ वाढू शकतं तर त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आणि तेव्हाच खायचं आणि जे मिळेल ते तुम्ही खाऊ शकता पण जेव्हा आपण खातो तर तेव्हा ती गोष्ट तुम्हाला अगदी हळुवारपणे व्यवस्थित चावून चावून खायची आहे तर ही तिसरी सवय जी आहे ती तुम्ही नक्की लावून घ्या की जेव्हा भूक असेल तेव्हा आणि तेव्हाच फक्त का आता आपण तीन सवयी बघितल्या त्यानंतरची चौथी खूप महत्वाची अशी गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा ताट वाढून घेतो तर ताटात जेव्हा आपण काही अन्न पदार्थ वाढून घेतो तर ते वाढून घेताना आपली रोजची किती भूक असते त्यापेक्षा थोडंसं कमीच वाढून घ्यायचं कारण की ही जी सवय आहे ती लावायला सुद्धा तुम्हाला वेळ लागेल साधारण पंधरा दिवस तरी जातील पण तुम्हाला ही गोष्ट खूप जाणीवपूर्वक करायची ती म्हणजे पोट भरल्यानंतर लगेच खाणं थांबवायचंय आता हे तुम्हाला वाटेल की हे काय वेगळं त्यात आम्ही पोट भरेपर्यंत खातो आणि नंतर थांबतो पण तसं नाही आहे की जेव्हा आपण खात असतो तर बऱ्याचदा आपण नकळतपणे जास्त ताटामध्ये वाढून घेतलेलं असतं आणि मग ते संपवायचं म्हणून अगदी शेवटी शेवटी आपलं पोट भरलेलं असतं पण ताटात गोष्टी शिल्लक असतात अन्नपदार्थ शिल्लक असतात आणि आपल्यावरती असे संस्कार असतात की अन्न वाया घालवायचं नाही त्यामुळे मग ते शिल्लक आपण खातो आणि आपलं पोट भरलेलं असतानासुद्धा आपण जे खातो तर अशा वेळेला पोट भरल्यानंतर जे आपण खातो तर त्या सगळ्याचं रूपांतर फॅट्समध्ये होतं आपल्या बॉडीमध्ये त्या गोष्टी साचत राहतात आणि मग त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं स्पेशली ह्या गोष्टी कधी होतात घरी जर आपण जेवत असू तर हे अशा गोष्टी होण्याचं प्रमाण थोडंफार कमी असतं पण आपण जर कुठे लग्नाला गेलो घरी आता आपल्याकडे समजा चार पाचच पदार्थ बनलेत भाजी पोळी वरण भात चटणी फार फार तर पापड किंवा कोशिंबीर एवढेच पदार्थ असतात साधारण पण जर आपण कुठे लग्नाला किंवा एखाद्या फंक्शनला गेलो तर तिथे बऱ्याच प्रकारच्या भाज्या वेगवेगळे सलाड्स किंवा भाताचे एक दोन तीन प्रकार किंवा स्वीट्सचे काही प्रकार असतात आणि आपण सगळं थोडं 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 टेस्ट बघायचं म्हणून घेतो आणि खाताना आपल्याला लक्षात येतं की अर्ध जेवण झाल्यानंतर लक्षात येतं की आपलं पोट भरलेलं आहे पण हे सगळं संपवायचं म्हणून आपण ते संपवायला सुरुवात करतो आणि मग त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं त्यामुळे ही सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे जसं आपण जसं मी आधी सांगितलं की भूक लागल्यावर खा तसंच ही सवय खूप महत्वाची आहे की पोट भरलं ही जाणीव झाली की लगेच तिथेच थांबा मग सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जड जाईल काही अन्न वाया जाईल पण ठीक आहे जे पोटामध्ये आपल्या बॉडीमध्ये जाऊन ते साठून राहण्यापेक्षा थोडंसं सा अन्न वाया गेलं तरी चालेल तर अन्न वाया जाऊ नये असं वाटत असेल तर वाढून घेताना थोडस कमी वाढून घ्यायचं जर आपलं एक जो रोज जर तुम्ही दोन ते तीन पोळ्या खात असाल तर वाढून घेताना दीड पोळी वाढून घ्या हळूहळू खा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धी पोळी नक्कीच घेऊ शकता पण ताटामध्ये त्यामुळे वाया सुद्धा जाणार नाही आणि तुमचं पोट भरल्यानंतर तुम्ही तिथेच स्टॉप कराल तर ही सवय लावून घ्या ह्याने वजन कमी व्हायला खूप फायदा होईल त्यानंतरची खूप महत्वाची एक सवय आहे की आपण लहान असताना आपल्या सतत शाळेमध्ये किंवा इथे तिथे तुम्ही ऐकलं असेल की सांगायचे की एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे तर ते असं हायपोथेटिकल किंवा असं स्वप्नरंजन नसून ते सत्य आहे आजही जर तुम्ही कुठल्याही डायटिशियनकडे गेलात अगदी मोठमोठे डायटिशियन सुद्धा तुम्हाला हेच सांगतील की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तर जितकं तुम्ही अन्न तुमच्या ताटात वाढून घेतलंय प्रत्येक घास बराच वेळ चावून तुम्ही खाल्ला पाहिजे आयुष्यात असे बरेच अनुभव आलेत की माझी बहीण आहे ती खूप बारीक आहे खूप सडपातळ आहे आणि तिला जेवायला प्रचंड वेळ लागतो अक्षरशः आम्ही तिला ओरडतो की तू किती वेळ झाले जेवतीस पण ती अगदी एक एक घास हळूहळू हळूहळू चावून हळूहळू हळूहळू जेवते आणि तिचं वजन अजिबात वाढत नाही आणि मी विचार केला असं ह्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा अशा काही मैत्रिणी होत्या की आम्ही एकत्र जेवायला बसलो की त्या त्यांचा डब्बा जो आहे तो हळूहळू करत त्या इतक्या वेळ जेवायचा की त्या सगळ्यात लास्ट राहायच्या त्यांचं जेवण सगळ्यात लास्ट संपायचं पण त्या अजूनही सडपातळ आहेत तर ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा अन्न पदार्थ आपल्या तोंडामध्ये घेतो तर तो त्यानंतर जेव्हा आपण ते व्यवस्थित चावून खातो आता बत्तीस वेळा म्हणजे अगदी एक दोन तीन चार असं काउंट करून बत्तीस वेळा चावलं गेलं पाहिजे असं नाही आहे तर शक्य असेल जितकं जास्त वेळ शक्य आहे तितकं तो आपला जो घास आहे तो आपल्या तोंडामध्ये आपल्याला जास्त वेळ घोळवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की आपली जी लाळ आहे आपली जी सलाईव आहे ती त्यामध्ये मिक्स होते आणि त्यानंतर त्याच्यामधले जे एन्झाईम्स असतात त्यामुळे आपली जी पचन किती या असते ती, ती सुलभ होते सोपी होते त्यानंतरची गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा घास घेतो तर तेव्हा ते घास ते जे असतात ते ते खूप मोठे मोठे घास घ्यायचे नाही तर छोटे छोटे घास घ्यायचे आणि त्यानंतर हळू 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 चावून सावकाशपणे जेवायचे तर अगदी क्षुल्लक जरी वाटत असली तरी ही गोष्ट तुम्ही साधारण एक ते दोन महिना ट्राय करा याने सुद्धा तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते सगळ्यांचं लाईफ इतकं बिझी झालेलं आहे की ऑफिसमधून घरी आल्यानंतर किंवा गृहिणी जरी असतील तरी दिवसभरांचा त्यांचा कामाचा जो क्षीण असतो तो घालवण्यासाठी ती रात्री टी व्ही बघणं हे नॉर्मल आणि कॉमन झालंय आणि टी व्हीवरचे पण शोज जर कोणाला बघायचे नसतील तर सगळेजण आपापला मोबाईल घेऊन आपापले कोपरे धरून बसतात पण याचा एक दुष्परिणाम होतो था था की अगदी झोपेपर्यंत प्रत्येकाच्या हातात फोन किंवा टी व्ही या गोष्टी चालू असतात आणि त्यामुळे आपली पुरेशी झोप होत नाही त्यामुळे पुढची जी सवय आहे ती खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे पुरेशी झोप घेणं तर पुरेशी झोप म्हणजे किती तर साधारण सहा ते सात तास सलग झोप आपली झाली पाहिजे आणि झोपण्यापूर्वी शत तितका जे आपले गॅजेट्स असतात मग टॅबलेट असू दे मोबाईल असू दे टी व्ही लॅपटॉप पी सी जे काही आहे तर त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही झोपताना एखादं पुस्तक साधारण दहा पंधरा मिनटं अर्धा तास जितका तुम्हाला वेळ आहे तितका वेळ तुम्ही पुस्तक वाचू शकता त्याने सुद्धा चांगली झोप येते तर याचं कारण असं की जी झोप असते ती त्या त्या, त्या वेळेत जर आपल्या शरीराला मिळाली नाही तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमधले हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सा अशा लक्षात येत नाहीत पण याचे जे परिणाम असतात ते दुर्गामी परिणाम असतात आणि ते हळूहळू दिसायला लागतात कारण की खूप जास्त जागरणं झाली तर आपल्या चेहऱ्याचा ग्लो निघून जातो डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात केस गळायला सुरुवात होते आणि हळूहळू वजनसुद्धा वाढायला सुरुवात होते तर ही जी सवय आहे ती खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही रोज साडे अकरा वाजता झोपत असाल तर हळूहळू ती ते टाईम अकरावर आणा अकरावरून पावणे अकरावर आणा असं करून तुम्ही ते टाईम जितकं मागे आणता येईल तितकं मागे आणा आणि जितकं लवकर झोपता येईल <laughs> सॉरी तितकं लवकर झोपायचा प्रयत्न करा आणि स्वतःची जी झोप आहे ती पूर्ण झोप घ्या तर यामुळे सुद्धा तुमचे जे बॉडीमधल्या सेल्स असतात तर त्या ऍक्टिव्ह राहतात जे स्ट्रेस लेवल जी असते ती कमी व्हायला मदत होते आणि बॉडीची सुरळीत होतात आणि त्यामुळे सुद्धा आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते पुढची खूप महत्वाची सवय जी तुम्हाला असायलाच हवी ती म्हणजे माइंडफुल इटिंग आता तुम्ही म्हणाल माइंडफुल इटिंग म्हणजे काय तर माइंडफुल इटिंग म्हणजे आपण कुठलंही अन्नपदार्थ खाताना आपण त्या पदार्थाकडे अगदी त्याच्या चवीला बघून किंवा त्याच्या रूपाला बघून आकर्षक होतो बऱ्याचदा त्याची चव जी असते ती आपल्याला आवडत असते आणि त्यामुळे आपण कुठलाही कसलाही विचार न करता खात सुटतो आणि त्यामुळे वजन वाढतं तर माइंडफुल इटिंगची सवय म्हणजे काय की जेव्हा तुम्ही काही पदार्थ खाता तर तेव्हा त्या क्षणी तुम्ही स्वतःला विचारा की आता मला खरंच भूक लागली आहे का आता मला हे खाणं गरजेचं आहे का याच्यामधून मा काय माझ्या पोटात जाणार आहे याच्यामध्ये किती प्रमाणात तेल असू शकतं प्रोटीन्स फॅट्स याचं प्रमाण किती असू शकतं जर तुम्ही नॉर्मली जरी जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील की प्रोटीन्स फॅट्स वगैरे पण आपण असा जरी विचार केला की हा पदार्थ तेलकट आहे का की उकडला आहे या साध्या साध्या गोष्टी आपण विचारपूर्वक ठरवू शकतो हो किंवा आपल्याला खरंच भूक लागली आहे का बऱ्याचदा असं होतं की मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी बाहेर जातो आणि त्यांनी ऑर्डर केलं म्हणून आपणसुद्धा त्यांच्या पिझ्झा पार्टीमध्ये सामील होतो खाय खावं खाण्याला माझी ना अजिबातच नाही आहे पण त्यावेळेला जर आपल्याला भूक नसेल आणि आपण जर ते खाल्लं तर त्यामुळे सुद्धा त्याचं ता रूपांतर फॅट्समध्ये होतं आणि ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतं आणि त्याम त्यामुळे सुद्धा व वजन वाढायला सुरुवात होते तर त्यासाठी माइंडफुल इटिंगची सवय तुम्ही लावून घ्या जेव्हा तुम्ही काही खा खाणार असा किंवा खायला जाता तर तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की कि मला किती भूक आहे बाबा की समजा मी रोज घरी एकच पोळी खाते आणि हॉटेलमध्ये मा गेल्यानंतर माझ्या आवडीचं काही आहे म्हणून मी डबल खाल्लं तर त्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीचं म्हणजे आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा डायजेशन खराब होण्याची शक्यता असते जे काही आपण खातो ते लवकर पचत नाही आणि ते फॅट्सच्या स्वरूपात साचव साठलं जातं आजकाल एक फॅड आलं की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये बुफे असतात आणि तिथे अनलिमिटेड असं असतं जेवण पण ते बुफेची प्राइजेस पण हाय असतात तर सातशे आठशे शहरांमध्ये तर असे बरेच आहेत काही जे आहेत जे नॉनव्हेजसाठी फेमस आहेत खूप जसं की बार्बेक्यू नेशन तर तिथे बुफेमध्ये आपण बघतो की खूप अन्न पदार्थ आहेत आपल्याला तितकी भूकसुद्धा नसते पण आपण प्रत्येक गोष्ट टेस्ट करतो तर अशा वेळेला आपलं माइंडफुल इटिंग जे आहे तो थोडंसं मागे पडतं माइंडफुल फुल इटिंगचा अर्थ असं नाही की जर वेळ तुम्ही हेल्दीच खायला पाहिजे तर वेळ तुम्ही जे खाता तर ते तुम्ही विचारपूर्वक खा जंक फूड जितकं शक्य होईल तितकं अवॉइड करा तेलकट कर जितकं शक्य होईल तितकं अवॉइड करा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हाच फक्त खा यानेसुद्धा तुम्हाला फायदा होतो तर ही सवय सुद्धा तुम्ही लावून घ्यायचा प्रयत्न करू शकता की ज्याने तुमचं वजन नक्कीच कमी व्हायला मदत होईल त्यानंतर पुढची खूप महत्वाची सवय जी आहे तर ती घरोघरी आता बऱ्यापैकी त्याच्यावरती विचार होतो का की इम्युनिटी वाढेल असं अन्न किंवा हेल्दी फूड खाल्लं गेलं पाहिजे तर अजूनही आपल्याकडे बराच असा गैरसमज आहे की जे हेल्दी आहे ते खूप महाग असतं तर असं काही नाही आहे की अजूनही जे काही खूप हायफाय डायट्स देतात किंवा खूप जे डायटिशियन आहेत ते ब्राऊन राईस खा किंवा ब्रोकोलीज खा किंवा अमकच खा तमकच खा हेच टॅबलेट्स घ्या हे हेल्दी आहे लाईक शुगर फ्री घ्या किंवा बऱ्याच गोष्टी आहेत जसं की सिरियल्स खा त्यानंतर डाएट फूड खा डाएट फूडच्या नावाखाली आपल्याकडे बरेच वेगवेगळे पॅकेटबंद फूड मिळतात किंवा डाएट कोला वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर ते सगळं दरवेळेसच ते फायदेशीर असतं असं नाही आहे तर आपल्या आहारामध्ये शक्य तितके असे अन्नपदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा अशा सवयी लावून घ्या की मोडलेली कडधान्य फळं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या याचा आहारामध्ये समावेश करायचा जर शक्य असेल तर दही आपल्या आहारामध्ये असायला हवं तर दही खाण्याची सवयसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता की रोज थोडंसं दही आपण खाऊ शकतो की ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रोबायोटिक बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरिया चांगले सूक्ष्मजीव असतात की ज्याने आपलं डायजेशन चांगलं होण्यासाठी आणि एकंदरीतच आपला इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होईल तर ही सवय तुम्ही कशी लावून घ्यायची बरं तर जेव्हा आपल्याला भूक लागते तर आपण जर संध्याकाळच्या चहा सोबत बऱ्याच बऱ्याच जणांना संध्याकाळी चहा प्यायची सवय असते तर चहा सोबत बिस्किट किंवा टोस्ट किंवा खारी किंवा ब्रेड अशा गोष्टी खातात लोक पण तसं खाऊ नका तर ती सवय हळूहळू कमी करा आणि त्याच्या जागी तुम्ही कुरमुऱ्याचा चिवडा किंवा साळीच्या लाया घेऊ शकता किंवा मखाने घेऊ शकता ओट्स घेऊ शकता तर या सगळ्या गोष्टी किंवा फळ घेऊ शकता एखादं तर यामुळे सुद्धा तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत ज्या हेल्दी हॅबिट्स आहेत त्या थोड्याशा वाढण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक वेळेस आपल्या खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्या थोड्याशा बदलायचा प्रयत्न करायचा आणि त्या हेल्दी करण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून जे काही मैदा किंवा बेकरी प्रोडक्ट्स किंवा खूप गोड असे अन्नपदार्थ तुमच्या पोटात नाही गेले पाहिजेत की ज्याने वजन वाढू शकतं तर ही सुद्धा तुम्ही नक्की नक्की लावून घ्यायचा प्रयत्न करा की घरोघरी जर तुम्ही कोणाला विचारलं की कि तुम्ही किती वाजता जेवता तर काही जण टाइम ना सांगत नाहीत तर त्या त्या टाईमला ता लागणाऱ्या ला ला ला, सिरियलचं सा नाव हो सांगतात की आम्ही साडेआठ वाजता अमुक अमुक सिरियल लागल्यावर जेवतो किंवा आम्ही नऊ वाजता या या चॅनलवरची तमूक तमुक, तमुक सिरियल लावल्या लागल्यावरती जेवतो तर ही सवय तुम्हाला पहिल्यांदा बंद करायचे की तुम्ही जेवताना टी व्ही मोबाईल लॅपटॉप हे काहीही न बघता शांतपणे चित्ताने फक्त आपल्या जेवणावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करून मग जेवायचं आहे असं केल्याने सुद्धा तुम्ही जे खाता त्याच्यावरती तुमचं जास्त लक्ष केंद्रित होतं आणि तुम्ही आवाज किंवा जास्त खात नाही जितकं तुम्हाला शरीराला लागणार आहे तेवढंच खाल्लं जातं तर याबाबतीचा एक एक किस्सा तुम्हाला सांगते की मी अशी एक गोष्ट वाचली होती की यू एसमध्ये अमेरिकेमध्ये एक रिसर्च चालू होता की ज्याच्यामध्ये त्यांना बघायचं होतं की अशा काही हेल्दी हॅबिट्स किंवा अशा काही गोष्टी त्यांना चेक करायच्या होत्या तर त्यासाठी त्यांनी दोन टीम बनवल्या होत्या तर त्या एका टीमला काही अन्नपदार्थ पदार्थ दिलेत खाण्यासाठी आणि ते खाताना त्यांना ते दिसून येत म्हणून त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती आणि दुसरी जी टीम होती काही व्यक्तींची त्यांनासुद्धा सेम अन्नपदार्थ दिले होते पण त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली नव्हती आणि त्यांना मोबाईल किंवा टी असं बघण्याचं फ्रीडम दिलं होतं तर जेव्हा त्यांनी हा प्रयोग केला तेव्हा निष्कर्ष त्यांना हा मिळाला की ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून खाल्लं होतं ते अगदी सावकाशपणे कारण त्यांना माहित नव्हतं की आपल्या ताटामध्ये काय आहे तर सावकाशपणे प्रत्येक पदार्थाची प्रत्येक घासाची चव घेत घेते जेवले आणि बाकीचे जे टी व्ही बघत मोबाईल बघत जेवत होते त्यांच्यापेक्षा जे डोळ्याला पट्टी बांधून जेवले ते भरपेट जेवलेले असून सुद्धा त्यांनी तीस टक्के कमी अन्न खाल्लं तर याचाच अर्थ जेव्हा आपण टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवत असतो तर तेव्हा आपल्याला आपलं पोट भरलंय ही जाणीव सुद्धा लवकर होत नाही आणि आपण खातच जातो तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं तर ही सवय ज तुम्ही जर घालवला घालवलीत आणि टी व्ही मोबाईल न बघता जेवणाची सवय तुम्ही लावलीत तर तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा मदत होऊ शकते कारण की फक्त टी व्ही बघत नसता तुम्ही तर तेव्हा तुम्ही जेवत असता आणि तुमचं लक्ष टी व्हीकडे जास्त असतं जेवणाकडे कमी असतं आणि त्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जातात पोट भरलेलं असताना सुद्धा आपण पोटात ढकलत जातो अन्न पदार्थ आणि मग ते कुठेतरी साचतात आणि त्या, त्यामुळेच आपलं वजन वाढतं तर ही जी सवय आहे ही तुम्ही लावून घ्या की टी व्ही मोबाईल न बघता शांतपणे सगळे घरातले व्यक्ती असते तुम्ही एकत्र बसून गप्पा मारत जेवू शकता पण टी व्ही बघत बघत किंवा मोबाईल बघत बघत जेवायचं नाही त्यानंतर सगळ्यात शेवटची पण सगळ्यात महत्वाची सवय ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत कुठलीही गोष्ट घडली काहीही झालं तरी त्या गोष्टीमध्ये थोडंसं तरी सकारात्मक बघण्याची सवय लावून घ्या कारण की आपण आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती बघतो की त्यांच्या असण्यानेच थोडीशी निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्हिटी तयार होते तर त्याचं कारण असतं आपले विचार आपण जसं विचार करतो तशा गोष्टी होत असतात जर तुम्ही सकारात्मक विचार केला प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली बघितलं जर तुम्हाला एक साधं उदाहरण घेतलं की जर तुम्ही ठरवलं की मला वजन कमी करायचं आहे तर फक्त वजन कमी करायचंय असं विचार करून होत नाही तर ते तुम्ही कमी केल्यानंतर काय कराल तेव्हा तुम्ही काय नवीन खरेदी कराल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याने तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल सकारात्मक वाटेल अशा गोष्टी करा अशा गोष्टींचा विचार करा आणि सकारात्मक राहा आनंदी राहा आणि स्वतःवर प्रेम करा ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तो तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही जर तुम्ही सतत असं म्हणत राहिला सतत स्वतःला दूषणं देत राहिला की मी जाड असे की मी की मी अमुक असे मी तमुक असे तर ते सगळं कुठेतरी ते तुमचे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि तशाच गोष्टी घडत राहतात पुढे सुद्धा त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडवून आणायचं असेल तर पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावून घ्या मग ती तुमच्या आरोग्याच्या बाबतीत वजनाच्या बाबतीत सुद्धा लागू पडते तर ही सवय तुम्हाला असायलाच हवी मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओ नंतर तुम्ही या दहापैकी काही चार पाच तरी सवयी लावून घ्यायचा नक्की प्रयत्न कराल आणि जेणेकरून तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा त्यामुळे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्ही खुश रहा आनंदी रहा पुन्हा भेटूया पुन नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला असे कोणते वेगवेगळे व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय